महासंग्राम कणकवलीचा वचननामा स्वीकारण्याचा आपण बघतोय की या प्रभाग मध्ये मी जो उभा आहे तो प्रभाग 9 मध्ये सुंदर पद्धतीचं गार्डन करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे युवा नेतृत्व अभिजित मुसळे यांनी प्रभाग 9 मध्ये अनेक विकास कामांचा धडाका लावला होता। तब्बल 5 वर्षांमध्ये अभिजित मुसळे या युवकाने कणकवली नगरपंचायतीमध्ये काम करताना जनसामान्यांना आवश्यक असणारी कामं केली होती। मात्र यावेळी त्यांना प्रभाग 3 मधून राणेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकलेले उमेदवार दिले। आपल्या अभिजित मुसळे अभिजित काय सांगाल, प्रभाग 9 मध्ये 365 मतांनी विजय झालेला होता, राणेने पुन्हा तुमच्यावर विश्वास टाकला, या 5 वर्षांमध्ये नेमकी काय काय तुम्ही कामं केलेली आहेत? मागील 5 वर्षापूर्वी राणे साहेबांनी मला माझ्या आधीच्या कार्यामुळे विश्वास ठेवून तिकीट दिलं होतं आणि त्यानंतर मी नगरसेवक म्हणून निवडून आलो। नगरसेवक म्हणून निवडून येताना माझं कर्तव्य आहे की मी जर लोकांची सेवाच केली पाहिजे, त्या अनुषंगाने मी लोकांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्याचं समाधान मी योग्यरीतीने केलं असं मला वाटतं। कारण 5 वर्षात मी चांगले रस्ते, नवीन रस्ते, पांदणी, विहिरीचा गाळ उपसणे, त्यानंतर विहिरी दुरुस्त करून देणे, त्याच्यानंतर सुसज्ज असं गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी आणि आता तर सुसज्ज असं मॅटसुद्धा मी लहान मुलांना तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने मी माझा 5 वर्षाचा कार्यकाल लोकांच्या सेवेसाठीच दिला आहे आणि इथली जनता मला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतील आणि म्हणूनच ह्याच्या अनुसार राणे साहेबांनी माझ्यावर हा विश्वास टाकला आणि मला प्रभाग क्रमांक 3 उमेदवारी दिलेली आहे। युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, 365 मतदार मला मिळालेलं होतं, आता प्रभाग 3 तुमचा आहे, यावेळी तुम्ही प्रभाग 3 मधून लढताय, नेमकं विजन कणकवली असताना काय देणार आहात? मी प्रभाग 3 मध्ये जरी उमेदवारी मिळाली असली तरी मी त्या तिथल्या जनतेशी संपर्क साधलेला आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमचं जे प्रभाग 9 मधलं काम आहे ते इथे तुम्ही केलं तर अतिशय आमच्यासाठी चांगलं होईल आणि इथलं 9 मधलं काम ज्या पद्धतीने मी केलं तिथल्या जनतेला तोच विश्वास मी तिथे देईन आणि तिथे चांगला नगरसेवक, हक्काचा नगरसेवक आणि तुमच्या समस्या जाणून घेणारा नगरसेवक या पद्धतीने तुमच्या जनतेची सेवा करेन, प्रश्न सोडवेन असा नगरसेवक त्यांना पाहिजे आणि त्यांचा तोच नगरसेवक खरा उतरेल असं मला विश्वास आहे। मी युवकांचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, एकंदर सगळं राजकारण बघता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, स्वाभिमान फार मोठे कार्यकर्ते करते, तुमची नेमकी लढत कोणाची आणि कशा दृष्टीने या लढतीकडे बघता? आमची लढत खरोखर सांगायची तर विकासाशीच आहे। आम्ही आत्तापर्यंत जो विकास केला आहे राणेसाहेबांचं नेतृत्व गेले 25 वर्ष विकासच आणि विकास हेच आहे, त्यामुळे आमची लढाई खरोखर आणि खरोखर विकासाबरोबरच आहे। आम्ही विकासच करणार आणि विकासासाठीच आम्ही वोट मागणार। समोरच्यांबरोबर कुठच्याही प्रकारची आमची तुलना होऊ शकत नाही, यांची जी युती आहे ही फक्त पारकर आणि नाईक यांच्यापुरती आहे, त्यामुळे आमची लढाई ही आमची स्वतःशी आहे, विकासासाठी आहे। राणेंची वज्रमूठ तुमची निशाणी आहे, सुंदरलालच्या माध्यमातून तुमच्या प्रभागातील मतदारांना नेमकं काय आव्हान देणार आहात? मी कणकवलीतील सर्व जनतेला अतिशय नम्रपणे विनंती करतो की ज्या पद्धतीने तुम्ही राणेसाहेबांच्या पाठीशी ठामपणे ह्याच्या आधीसुद्धा राहिलं तसंच या निवडणुकीत राहा आणि मला विश्वास आहे की आमच्या कार्याची पोचपावती नक्कीच जनता आणि राणेसाहेबांच्या पाठी खंबीरपणे उभी राहील असा ठाम विश्वास आहे। आपले अभिजित मुसळे हे युवा नेतृत्व आहे, राणेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकत प्रभाग 9 मधून त्याने अनेक विकास कामं केल्यानंतर त्यांना प्रभाग 3 मधून उमेदवारी दिली। निश्चितच कणकवलीच्या रणसंग्रामामध्ये अभिजित मुसळेसारख्या युवकाने प्रचारामध्ये आघाडी घेत विरोधकांसमोर फार मोठं आव्हान उभं केलं, त्याला मिळतं। कॅमेरामन अजय कुडाळकरसह भरत किशोर।